अस्सलामुअलैकुम आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेम न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, कल से शुरू होने वाले गणपति महोत्सव को लेकर वसई विरार मनपा द्वारा की गई तैयारियों और पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव मनाने को लेकर वसई विरार मनपा आयुक्त और प्रशासक अनिल पवार ने एक वीडियो संदेश जारी करते हुए जानकारी दी व आह्वान किया। वीडियो में आगे देखिए आयुक्त की उस वीडियो को लाइक और शेयर जरूर कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो के बारे में कमेंट में अपनी राय जरूर दीजिए। धन्यवाद। वसई विरार महानगर कार्य क्षेत्रातील सर्व गणेश भक्त व नागरिकांना गणेश उत्सव 2023 महानगरपालिका प्रशासनाकडून हार्दिक शुभेच्छा। मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील इको गणेशा या धरतीवर व वसुंधरेच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूरक असा गणपती उत्सव साजरा करण्याचं नियोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे। या नियोजनासाठी महानगरपालिकेने 9 प्रभागात एकूण 58 ठिकाणी 105 एवढ्या जास्तीच्या संख्येने कृत्रिम तलावांचं बांधकाम करणार आहे। त्याचप्रमाणे या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी गणेश मंडळांना जाण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून जिओ टॅगिंगचं लोकेशन देखील महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच प्रसारमाध्यमांतर्फे नागरिकांना आणि गणेश मंडळांना अवगत केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था म्हणून एक स्वागत कक्ष, त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारांची सुविधा, त्याचप्रमाणे गणपती मूर्तींचं पाण्यामध्ये तात्कालिक विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तींचं संरक्षण करण्यासाठी एक वेगळी व्यवस्था, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नागरिकांना साठी पर्टिक्युलरली महिला, वृद्ध आणि बालकांसाठी मोबाईल टॉयलेटची देखील व्यवस्था यावर्षी मनपातर्फे करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सध्याचे कृत्रिम तलाव अतिशय चांगल्या आकर्षक पद्धतीने सुशोभित महानगरपालिका करणार असून कृत्रिम तलावामध्ये सर्व नागरिकांनी पर्टिक्युलरली जे घरगुती गणपती आहेत त्यांनी त्याचं विसर्जन बाप्पाचं कृत्रिम तलावामध्ये करावं असं महापालिका प्रशासनामार्फत मी आवाहन करत आहे सर्व नागरिकांना, गणेश भक्तांना। त्याचप्रमाणे यावर्षी आपण विविध स्पर्धा देखील गणेश मंडळांच्या आयोजित करण्यात येत आहेत। जे गणेश मंडळं पर्यावरणपूरक गणपती उत्सव गणेश उत्सव साजरा करतील त्यांना बक्षीस देण्याचं नियोजन महापालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे। त्यासाठी 3 बक्षिसं, म्हणजे 25,000, दुसरं बक्षीस 15,000, तिसरं बक्षीस 10,000 आणि 10 उत्तेजनार्थ बक्षिसं देखील आम्ही या ठिकाणी सर्व गणेश मंडळांना देणार आहोत। त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही ज्या सोसायटीज आहेत त्या एक सोसायटी एक गणपती असं नियोजन करणार असतील त्यांना देखील महापालिकेच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख बक्षीस, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देखील देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी देखील आम्ही शालेय विद्यार्थिनींकरता घोषवाक्य स्पर्धा, तसेच वादविवाद स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग घेतलेला आहे। घोषवाक्य स्पर्धेमध्ये साधारणतः 117 विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून वादविवाद स्पर्धेमध्ये सुद्धा 57 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे आणि त्यांचा सत्कार समारंभ देखील महापालिकेच्या माध्यमातून या गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वीच करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं। त्याचप्रमाणे यावर्षी देखील आम्ही जे निर्माल्य आहे, निर्माल्य संकलित करण्याकरता निर्माल्य कलशांची व्यवस्था देखील कृत्रिम तलावांच्या ठिकाणी तसेच जेटीच्या ठिकाणी देखील आम्ही केलेले आहेत। या निर्माल्य कलशांच्या माध्यमातून गोळा होणारं जे निर्माल्य आहे त्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा देखील प्रयोग मागच्या वर्षी केला होता आणि 17,000 किलो
इतक्या निर्माल्याच्या माध्यमातून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात आलेली होती आणि त्याचा वापर आम्ही आपल्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जी आपली उद्यानं आहेत त्या ठिकाणी केलेला होता. यावर्षी देखील तसाच प्रयोग आम्ही महिला बचत गटांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. यावर्षी देखील जी मोठी गणपती आहेत जी ती 4 फुटापेक्षा जास्त उंचीची आहेत असे गणपतीच्या मूर्ती ह्या समुद्रामध्ये विसर्जित करण्यासाठी किंवा आम्ही ज्या 2 ठिकाणी दगड खाणी ज्या बंद होत्या पण त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशी राजवली व वालेपाडा या ठिकाणच्या बंद दगडखाणीमध्ये त्या विसर्जित करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी परिपूर्ण व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ह्या शहरातील जेवढे काही गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग असतील किंवा गणेश मूर्तींच्या आगमनाचे मार्ग असतील त्या ठिकाणावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुस्थितीत राहतील. त्याचप्रमाणे की जी काही झाडे असतील त्यांच्या फांद्या वगैरे जर त्या लोंबकळलेल्या असतील तर त्या देखील कट करून सर्व गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारची असुविधा निर्माण होणार नाही याची काळजी महापालिकेच्या माध्यमातून आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि प्रभाग स्तरावरील सर्व सहाय्यक आयुक्त उपायुक्त हे घेत आहेत. या प्रसंगी अंतिमतः मी एवढंच आवाहन करतो की सर्व नागरिकांनी गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त गणपती बाप्पाचं विसर्जन आपण कृत्रिम तलावामध्ये करावं आणि महापालिकेला प्रशासनाला व शासनाला पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी मदत करावी हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.